तुळजाभवानी आणि रांजणगावच्या महागणपतीच्या दर्शनाला तुम्ही जात असाल तर तुम्हाला काही नियम पाळावे लागणार आहेत, कारण या दोन्ही मंदिराच्या ट्रस्टने कपड्यांबद्दल नियम लागू केलेत। या दोन्ही मंदिरात नेमक्या कोणत्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली यावर कोणी आक्षेप घेतला हेच पुढील काही मिनिटात पाहूयात। तुळजाभवानी मंदिरात आता अंग प्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एंट्री असणार आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले। अंग प्रदर्शन उत्तेजक असभ्य अशोभनीय वस्त्रधारी हाफ पॅन्ट बर्मुडा धारकांना आता मंदिरात प्रवेश नाही। भारतीय संस्कृती व सभ्यतेचे भान ठेवण्याचे आवाहन मंदिर ट्रस्टने केले। तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने हा निर्णय घेताच अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिरातही तोकड्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली। अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिरात अंगप्रदर्शक उत्तेजक असभ्य व अशोभनीय वस्त्र तसेच हाफ पॅन्ट बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली असून रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी या निर्णयावर टीका केली। त्या माध्यमांसोबत बोलताना म्हणाल्या, तरुण मुलामुलींना कळतं की मंदिरात कसे कपडे घालायला हवेत, धर्माच्या ठेकेदारांनी कसे कपडे घालायचे हे आम्हाला शिकवू नये, तरुणांना नोकऱ्या कधी देणार हे सांगावं असं चव्हाण म्हणाल्या। आता या दोन्ही मंदिरांच्या कपड्यांच्या निर्णयावर आणखी काय प्रतिक्रिया उमटतात हे बघणं महत्त्वाचं आहे।